माइभाव कार्यक्रमाने पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धच आहे. त्याचप्रमाणे माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये एक शेतकऱ्याची भूमिका त्यांनी केली होती. ते अरुण इंग्रजांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. आपण जोरदार मर जाऊंगा समझकर
चले पापड़ का भी रोकड़ा ले लेता है, अरे वही सामने का बनिया मेरी इज्जत और शोहरत पे चलता है। अरे वही सामने का बनिया मेरी इज्जत और शोहरत पे चलता है, उधार लेता हूं तो क्या हुआ, अरे मेरे ऊपर तो उसका धंधा चलता है। वही सामने का बनिया मेरी इज्जत और शोहरत पे जलता है, अरे उधार लेता हूं तो क्या हुआ, मेरे ऊपर ही तो उसका धंधा चलता है। कुछ उधार दुबारे तो क्या, कुछ उधार दुबारे तो क्या, नफा नुकसान तो धंधे में होता है। कुछ उधार दुबारे तो क्या, नफा नुकसान तो धंधे में होता है, और ये तो समझदारी की बात है। हर पीने वाला से कोई पैसे लेता है? नुकसान तो धंधे में होता है, ये तो समझदारी की बात है। पीने वाले से कोई पैसे लेता है? वैसे भी मुझसे सब डरते हैं, वैसे भी मुझसे सब डरते हैं, और जेल बटवे कर छुपा लेते हैं। वैसे तो मुझसे सब डरते हैं और जेल बटवे कर छुपा लेते हैं, रात की बात छोड़ो दिन में भी दरवाजे ध्यान से बंद करते हैं। वैसे भी मुझसे सब डरते हैं और जेल बटवे कर छुपा लेते हैं, रात की बात छोड़ो दिन में भी दरवाजा ध्यान से बंद करते हैं, क्योंकि मैं राजा हूँ, क्योंकि मैं राजा हूँ, मैं नाम का राजा गली में शेर हूँ, मैं ही काशी मैं ही अजमेर हूँ, उसकी तो वो कहता है मैं मुर्गी चोर हूँ। मैं ही काशी मैं ही अजमेर हूँ, उसकी तो वो कहता है मैं मुर्गी चोर हूँ। अरे वही मेरा पड़ोसी, वही मेरा पड़ोसी, अरे मुर्गे को तो संभाल नहीं पाता, मुर्गियों को तो संभाल नहीं पाता, दाना पानी तक नहीं करता, मुर्गियों को तो संभाल नहीं पाता, दाना पानी तक नहीं करता, वजह इसकी कि मुर्गियां भूखी मर जाए, मैं खा लेता हूं तो क्या हमला कर रहा हूं, वजह इसकी कि मुर्गियां भूखी मर जाए तो मैं खा लेता हूं तो क्या हमला करता हूं। धन्यवाद। वाटाचा वाटासारा कसा धाऊ धाऊ दमला, वाटाचा वाटासारा कसा धाऊ धाऊ दमला, एकेरी धावताना नाही कुणी सोबतीला, एकेरी धावताना कुणी नाही सोबतीला, वाटाचा वाटासारा जीव तडपून गेला, वाटाचा वाटसारा जीव तडपून गेला, कोंदल्या श्वासाचा क्षण अवघडलेला, कोंदल्या श्वासाचा क्षण अवघडलेला, वाटाचा वाटसारा कधी काटे कधी फूल, वाटाचा वाटसारा कधी काटे कधी फूल, धावती तरीही तुझे पाऊल अविदत, धावती तरीही तुझे पाऊल अविदत, शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना धावावंच लागतं। वाटाचा वाटसारा कसा हा प्रवास, वाटाचा वाटसारा कसा हा प्रवास, जाणे राती आणे परतीला कुठे वाव, जाणे राती आणे परतीला कुठे वाव, वाटाचा वाटसारा घटका पळे पडताती, वाटाचा वाटसारा घटका पळे पडताती, हाती नाही काही वाळू सरसर खाणी, हाती नाही काही वाळू सरसर खाणी, वाटाचा वाटसारा मागे वळून तू पाहा, वाटाचा वाटसारा मागे वळून तू पाहा।
हिशोबते तन्ना हिशोबते तन्ना आत्मा जो खऊर राहता हिशोबते तन्ना आत्मा जो खऊर राहता संजीवनी पाटील मॅडम यांनी सुद्धा वारीच्या श्रद्धेने दरवर्षी या काव्य कोजागिरीमध्ये सहभागी होत असतात. नमस्कार मंडळी. गेली सतत 15 वर्षे हजेरी लावणारा मी पण रामचंद्र सरांच्या आग्रहास्त एकच दिवस गैरहजर म्हणजे 16 वर्षात एक वर्ष गैरहजर असलेला हा रामचंद्र सरांची नेहमी आमची बोलली व्हायची शेतीविषयी आणि पुस्तकांविषयी. मला असं वाटलं सर ग्रंथ मित्र आहे आणि मीही काहीतरी पुस्तकांबद्दल बोलावं. एक तरी पुस्तक तुम्ही आम्ही खरेदी करू एक तरी पुस्तक खरेदी करू. नको टोपी नको टावेल शांत राहता मुळीच नको शांत राहता मुळीच नको. दुखोटा आता बंद करू दुखोटा आता बंद करू. एक तरी पुस्तक खरेदी करू एक तरी पुस्तक खरेदी करू. वाचाल तर वाचा वाचाल तर वाचाल ज्ञानाचा दिवा पेटवू घरोघरी ज्ञानाचा दिवा पेटवू घरोघरी. पुस्तकाच्या येण्याने लक्ष्मी ताई आपका येईल आपल्या घरी. नको कपडे नको साडी. दुखोटा आता बंद करू दुखोटा आता बंद करू. एक तरी पुस्तक खरेदी करू. पुस्तकांची जत्रा सर नेहमी म्हणायचे पुस्तकांची जत्रा भरवा प्रदर्शन भरवा. पुस्तकांची जत्रा गावोगावी आता भरू पुस्तकांची जत्रा गावोगावी आता भरू. वाढदिवस असो या शुभ कार्य. चॉकलेट नको मिठाई नको. घरसांतर दादा मुळीच नको. एक तरी पुस्तक भेट करू. दसरा गेला दिवाळी आली. दिवाळी आली आकाश कंदी बांधू जाई आकाश कंदी आपण बांधू जाई. नको फुलबाजा नको सुरसुरी. फटाके तर दादा मुळीच नको. एक तरी पुस्तक खरेदी करू. ताई येईल दिवाळीला. पुस्तक आहे ज्ञानाचा धरा. मराठीचा गोडवा आनंद देईल दुहेरी डोळा. कस तुम्ही आणली जगावर. पुस्तक सांगत जाईल. एक तर पुस्तक खरेदी करू एक तर पुस्तक भेट देऊ. धन्यवाद. मी काशीला 2017 आलो आणि तेव्हापासून सातत्याने अकोलाबादला येत आहे. येण्याचा उद्देश म्हणजे सर्व मित्रांच्या भेटी होता. एक कविता सांगतोय कवितेचं नाव आहे शेतात वाशी. थोडी वराडी बोली असल्यामुळं कवितेबद्दल सांगतो की एका मुलीचं लग्न होतं आणि तिला शहरात दिल्यानंतर आणि मग त्या 300-400 स्क्वेअर फीटाच्या फ्लॅटमध्ये ती राहते. गावी तिच्या ढोलं वाजलं जमीन झुंपला अंगण आणि इथं मात्र ती मिळत नाही असं त्या भावना पकडण्याचा प्रयत्न केलाय. तसं माहेर भाषेत आपण कसं म्हणतो शहराचं नाम असेल तर शहर भाषे या कवितेचं शीर्षक आहे. माय उभ्या खंडी भर गाई माया उभ्या खंडी भर गाई
दूध दुभत्याची कोणा काही नवाईत नाही माया मायाच्या नाही उद्या खंडी भर नाही इत शयात निरा बापाच्या नात्याने घाई इकताच्या त्या दयाने रही लागत नाही उभ्या खंडी भर नाही तोंड लेखल्या बोलाची इत साऱ्या लेख घाई तोंड लेखल्या बोलाची इत साऱ्या लेख घाई आंबोनी नको मान गोट काढत नाही माया माया खंडी भर नाही बंद कवाडाच्या फुला बाई बंद कवाडाच्या माई खेळे फुला बाई लुका छुपीच्या खेळाने धड आनंदत नाही काय म्हणता
कवडी स्वतःच चंडके खातो, त्याच्यामुळे चंडके पिऊ शकत नाही. आणि मग चंडके खातो म्हणून ऐकतो. देवा तुझ्या द्वारी सारेच भिकारी, देवा तुझ्या द्वारी सारेच भिकारी, माणूस शिकारी माणसाचा, माणूस शिकारी माणसाचा, देवा तुझ्या द्वारी सारेच भिकारी माणूस शिकारी माणसाचा, माणूस शिकारी माणसाचा, ज्याच्या हाती सत्ता त्याच कान पिळी, ज्याच्या हाती सत्ता त्याच कान पिळी, नित्याची दिवाळी राजा घरी, नित्याची दिवाळी राजा घरी, हार तुझे फुले तुझे साडी सारे, हार तुझे फुले तुझे साडी सारे, आमा गरीबाने भूकेचे का, आमा गरीबाने भूकेचे का, देवासाठी हार तुझे फुले. दान पेटी तुझी नसे सुरक्षित, दान पेटी तुझी नसे सुरक्षित, रांग आरक्षित धनाड्यांना, रांग आरक्षित धनाड्यांना, तुरे जर पाक समतेची हाक, तुरे जर पाक समतेची हाक, जना मना धाक लाव काही, जना मना धाक लाव काही. शेवटी विद्रोह दिसतोय की आपण देवा तुला मानतो, तरी सुद्धा तुझ्या दारी सगळे भिकारी दिसताय, आणि माणूसच माणसं शिकार करतो, जिथं बळी तोच कान पिळतो, तोच सत्ताधारी होतो, तुझ्यासाठी हार तुरे फुले आणि आम्हाला शेवटी भूकच मिळते, आमची भूक भागता भागत नाही, तुझी दानपेटीसुद्धा सुरक्षित नाही, आणि तुझ्या मंदिरात आरक्षितांसाठी रांग आहे, आणि ती रांग केवळ धनाड्यांसाठी आहे, आणि आम्हाला रांगेत उभं राहून तुझं दर्शन घ्यावं लागतं. आणि मग असं असताना आम्ही का बरं तुला मानावं देवा, कारण आमची पिढी ही विज्ञानाची गाणी गाणारी आहे, ही तंत्रज्ञानी पिढी आहे, आणि म्हणून शेवटच्या कडव्यात मी म्हणतो, सोमनाथमुखी विज्ञानाची गाणी, सोमनाथमुखी विज्ञानाची गाणी, पिढी तंत्रज्ञानी आमची रे, पिढी तंत्रज्ञानी आमची रे, सोमनाथमुखी विज्ञानाची गाणी, पिढी तंत्रज्ञानी आमची रे, पिढी तंत्रज्ञानी आमची रे, देवा तुझ द्वारी सारेच भिकारी, देवा तुझ द्वारी सारेच भिकारी, माणूस शिकारी माणसाचा, माणूस शिकारी माणसाचा. धन्यवाद. अनेक वर्षापासून कविता लिहिताना ही वाचनालय माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. माझ्या कवितेची सुरुवात या वाचनालयापासून झाली, आणि म्हणून मी कुठे असेल पण काव्य पूजा केलेला मात्र मनमागांना हक्कच असतो, आणि इथेच गेल्या 2006 पासून मी इथे येतोय. दुःख एकच आहे की आज आपल्या सगळ्यांमध्ये काकर सर नाहीये. माझ्या श्रद्धांजली सजेला मी आलो होतो, आणि त्यावेळेला सरांची आवडते कविता सादर केली होती, परंतु आज बरेच कवी गाऊन म्हटलेले असल्यामुळे मला संधी आहे की मला बिगर गाता कविता सादर करता येईल. आजचं सामाजिक जे वास्तव आहे ते मला मांडावंसं वाटतं. नितीनजी, अजून तरी नाट्यातलं अंतर मला कळलं नाही,
अजून तरी नात्यातलं अंतर मला कळलं नाही, माझ कधी माझ्याशी सूत साधन जुळलं नाही, माझच कधी माझ्याशी सूत साधन जुळलं नाही। काल परवा ब्राह्मणाचा राजा माझा मित्र होता, काल परवा ब्राह्मणाचा राजा माझा मित्र होता, बिना तिथला राजा सुद्धा माझे म्हणजे प्राण होता। राजवाड्यातील राजवाड्यात गेलो तरी पोटासाठी भाकर होती, राजवाड्यात गेलो तरी पोटासाठी भाकर होती, मुसलमानाची खाला म्हणजे माझ्यासाठी साखर होती, मुसलमानाची खाला म्हणजे माझ्यासाठी साखर होती। बाबू सुद्धा मामा माझा, बाबू सुद्धा मामा माझा, भिलाटीत मावशी होती, कुंभाराच्या भट्टीवर मामी माझी शिकत होती। कुंभाराच्या राजवाड्यात गेलो तरी पोटा सॉरी बाबू सुतार मामा माझा, भिलाटीत मावशी होती, कुंभाराच्या भट्टीवर मामी माझी शिकत होती। वडाराचा अण्णा मामा अजून डोळ्यात ताकतो, वडाराचा अण्णा मामा अजून डोळ्यात ताकतो, भरार वाडा धनगर वाडा भाऊ म्हणून बोलावतो। सुताराने नात्याची ढपली कधी काढली नाही, सुताराने नात्यातली ढपली कधी काढली नाही, कुंभाराने प्रेमाची ओल कधी मोजली नाही, सुताराने नात्यातली ढपली कधी काढली नाही, कुंभाराने प्रेमाची ओल कधी मोजली नाही। राजवाड्यातल्या पुराणमध्ये मी कधी पाठलो नाही, राजवाड्यातल्या पुराणमध्ये मी कधी पाठलो नाही, मुसलमानाच्या दर्ग्यातही माझा राम कधी मागला नाही। ब्राह्मणाच्या घरात सुद्धा मी आहे तसाच होतो, ब्राह्मणाच्या घरात सुद्धा मी आहे तसाच होतो, भिल्लाच्या जाळ्यात पुन्हा मीच माझ रूप होतो। आजच कशा माणुसकीच्या भिंती उभ्या तडकल्या, आजच कशा माणुसकीच्या भिंती उभ्या तडकल्या, एकोप्याने नाद नाद्या जाती अशा भडकल्या। बरं होतो लहान कळत नव्हतं काही, बरं होतो लहान आम्ही कळत नव्हतं काही, आणि बालपणाच्या संस्काराची माझी आज सापडली वही, बालपणाच्या संस्काराची माझी आज सापडली वही। वाचून बघा माणसांनो, वाचून बघा माणसांनो आपापली ती जुनी पानं, वाचून बघा माणसांनो आपापली ती जुनी पानं, सर्व काही इथंच ठेवून एकाच घरी होईल जाणं, सर्व काही सरांची आठवण ही काय जोडली, कारण सरांबरोबर ग्रंथालय जी मासिक जिल्हा ग्रंथालय संघावर मी काम केलं, आणि माणूस तर सरांच्या मदतीनं त्यांच्या माध्यमातून या वाचनालयामध्ये सातत्याने येण्याचं झालं। काकर सरांची आठवण ही या आपल्या मध्ये अशा जागा राहते, आणि काकर सर सरांनी सांगितलं तसं ते आपल्या मध्ये आहे, निश्चित त्यांची भावना आजच्या दिवशी आपण त्यांना पोहोचवतो आहोत। सरांचा नेहमी हसतमुख असा चेहरा असायचा, आणि म्हणून काल किशोर पाटकांनी एका कवितेच्या कवी संमेलनामध्ये फार भारी सांगितलं की कविता ही गंभीरतेने ऐकून आता गंभीर कविता गंभीरतेने ऐकलं चालेल, परंतु कवितेचा कार्यक्रम म्हटलं की सगळ्या अत्यंत गंभीर बसलेले असतात, तर तसं काही होतं का? म्हणजे मी आता जे वाचणार आहे त्याच्यामध्ये आपला गैरसमज होण्याची शक्यता आहे की पहिली मन रमलं नाही तर दुसरी नक्कीच रमेल, पहिली मन रमलं नाही तर दुसरी नक्कीच रमेल, फक्त मुलांना शाळेत पाठवा, फक्त मुलांना शाळेत पाठवा। मी म्हटलं ना गैरसमज होण्याची शक्यता, म्हणून अगोदर सांगितलं होत एक वेगळे दर्शन तुमच्या समोर ठेवतो सर, हे आपल्या सगळ्यांच्या पितृस्थानी आणि मातृस्थानी होते, कष्टाचा डोंगर समोरी तरी हसत असते आई, जर तुम्हा भेटला दुःखी आधार देऊया त्याला, जर तुम्हा भेटला दुःखी
आधार देऊया त्याला संस्कार असा हा मानवतेचा घडवत असते आई घडवत असते आई या चिव्या पिल्यांच्या सुखाकरिता राबत असते आई राबत असते आई सन्मान करावा मातृभूमीचा सदैव ठेवा ध्यानी सन्मान करावा मातृभूमीचा सदैव ठेवा ध्यानी देशभक्तीचा धडा असा रुजवत असते आई रुजवत असते आई या जिल्ह्या पिढ्यांच्या सुखाकरिता राबत असते आई राबत असते आई सावली सुखाची सावली सुखाची निळो पहा पदलाची धरिते छाया सावली सुखाची निळो आम्हा पदलाची धरिते छाया दुःखाशी आमच्यासाठी तेव्हा भांडत असते आई दुःखाशी आमच्यासाठी तेव्हा भांडत असते आई या शिल्या पिल्यांच्या सुखाकरिता राबत असते आई राबत असते आई येईल उद्याचा दिवस आपला धीर धरूया थोडा येईल उद्याचा दिवस आपला धीर धरूया थोडा हात ठेवून डोक्यावरती सांगत असते आई सांगत असते आई या चिल्या पिल्यांच्या सुखाकरिता राबत असते आई राबत असते आई यश असते वर का ऊन सावली समजून घ्या रे थोडे यश असते वर का ऊन सावली समजून घ्या रे थोडे अपयश म्हणजे नवी पायरी शिकवित असते आई शिकवित असते आई या चिल्या पिल्यांच्या सुखाकरिता राबत असते आई राबत असते आई कौतुक होता बाळाचे कौतुक होता बाळाचे तिथ आकाश ठेंगणे होते कौतुक होता बाळाचे तिथ आकाश ठेंगणे होते चेहऱ्यावर हा अभिमान असा मिरवित असते आई मिरवित असते आई या चिल्या पिल्यांच्या सुखाकरिता राबत असते आई राबत असते आई कष्टाचा डोंगर सामोरी तरी हसत असते आई कष्टाचा डोंगर सामोरी तरी हसत असते आई या चिल्या पिल्यांच्या सुखाकरिता राबत असते आई राबत असते आई राबत असते आई कविता सादर करतो आई कांद्याची जशी मांड पडावी तशी पडते जीवाची मांड कांद्याची जशी मांड पडावी तशी पडते जीवाची मांड आणि सूर्याचं चेखांच लुगड तयार करण्यासाठी आई घालत असते पुन्हा एक नवीन दांड कांद्याची जशी मांड पडावी तशी पडते जीवाची मांड आणि सूर्याचं चेखांच लुगड तयार करण्यासाठी आई घालत असते पुन्हा एक नवीन दांड बाबाची कोपरी जेव्हा आपली होते बापाची कोपरी जेव्हा आपली होते आभाळाची छपरी होते बापाची कोपरी जेव्हा आपली होते आभाळाची छपरी होते तेव्हा कर्ज कायमाने निरुग काय असत बापाची कोपरी जेव्हा आपली होते आभाळाची छपरी होते तेव्हा कर्ज कायमानीच दुःख काय असत वळलेला ऊस पेटून देताना स्वतःलाच पेटून घ्यावंसं वाटत वळलेला ऊस पेटवून देताना स्वतःलाच पेटवून घ्यावंसं वाटत तेव्हा कर्जसाठी जाण्याचं दुःख काय असत भुई चोपता चोपता कधी कधी आई स्वतःला चोपून घेते भुई चोपता चोपता कधी कधी आई स्वतःला चोपून घेते खळ्या वाढल्या पातीमध्ये कणसांमधल्या दाण्यांसाठी आई कधी कधी बैलांच्या पायाखाली झोपून घेते तरीही झोपडी जशी पडलेली माझी उघडी तरीही झोपडी जशी पडलेली माझी उघडी मांजराच्या पिलांवरती पसरणाऱ्या वेलांवरती वावरांना वावर मात्र कमी होत नाही वावरांना वावर मात्र कमी होत नाही वाईट एवढंच वाटतं
तुमचं मागचं आयुष्य तिच्या पुढच्या आयुष्यासाठी चावी होत नाही. कमी होत नाही पाहिजे एवढंच वाटतं की तुझं मागचं आयुष्य तिच्या पुढच्या आयुष्यासाठी जामीन होत नाही म्हणून तिचा कधी कधी कंठ दाटून यायचा आणि म्हणून तिचा कधी कधी कंठ दाटून यायचा आणि ती म्हणायची कसं जगायचं आता असं भाजता भाजता कसं जगायचं आता असं भाजता भाजता किती जगायचंय भाऊ अजून तुला भाजता भाजता किती जगायचंय भाऊ तुला देश माझा मला वाढला पाहिजे आणि एक शेती आत्महत्या नव्हे संकटांची दवा आत्महत्या नव्हे संकटांची दवा मार्ग जगण्यात नवा शोधला पाहिजे देश माझा मला वाढला पाहिजे बापा पुढे गर्व नाही बरा माय बापा पुढे गर्व नाही बरा देह त्यांच्या पुढे वाकला पाहिजे देश माझा मला वाढला पाहिजे लेख सर पावसाची लेख थंडकार हवा सौख्य नाले धाई असा सुखाचा गारवा असा सुखाचा गारवा लेख भूषणा भूषण लेख प्रश्नाचे उत्तर लेख भूषणा भूषण लेख प्रश्नाचे उत्तर लखे घर असे सुगंधी अंतर असे सुगंधी अंतर लेख निर्मळ परिस आयुष्याचे होते सोने लेख निर्मळ परिस आयुष्याचे होते सोने लेख दादा सासुरास घर दार सुने सुने घर दार सुने सुने देते सर्वांनाच मान राखी सर्वांच इमान देते सर्वांनाच मान राखी सर्वांच इमान कधी करू देत नाही कधी करू देत नाही बापाचाही स्वाभिमान बापाचाही स्वाभिमान बापाचाही स्वाभिमान धन्यवाद. तूच धाडले जगात मला जन्माला घालून तूच धाडले जगात मला जन्माला घालून संसारात रमताना गेलो तुला विसरून संसारात रमताना गेलो तुला विसरून आता थकलो वाकलो दुःख पचवून सार आता थकलो वाकलो दुःख पचवून सार मोठ्या कष्टानं ओढला संसाराचा दडे भार मोठ्या कष्टानं ओढला संसाराचा दडे भार होते नव्हते सगळे दिले पोरांना वाटून होते नव्हते सगळे दिले पोरांना वाटून जीवापाशी थोडे फार नाही ठेवले राखून जीवापाशी थोडे फार नाही ठेवले राखून आले पंखामध्ये बळगेली पाखर उडून आले पंखामध्ये बळगेली पाखर उडून नाही आधार कुणाचा आश्रमात दोघे जण नाही आधार कुणाचा आश्रमात दोघे जण नाही उठवत हिला माझ्या छातीत दुख ते नाही उठवत हिला माझ्या छातीत दुख ते आजे दुःखाचे दिवस भीती मृत्यूची वाटते आजे दुःखाचे दिवस भीती वाटते अचानक काळो खात यमदूत गाठतील अचानक काळो खात यमदूत गाठतील पुन्हा एकाला देऊन ताटा तुट करतील पुन्हा एकाला देऊन ताटा तुट करतील वार्ता मृत्यूची ऐकून पोर बाळ जमतील वार्ता मृत्यूची ऐकून पोर बाळ जमतील
जिजापणे नाही कोणी मेल्यावर रडतील, जिजापणे नाही कोणी मेल्यावर रडतील। क्रिया कर्म पिंड दान सारे विधि करतील, क्रिया कर्म पिंड दान सारे विधि करतील। राखे मद द्यास्तिका गंगेमध्ये सोडतील, राखे मद द्यास्तिका गंगेमध्ये सोडतील। आम्ही राहिलो पाशी घास कुट त्या वाचून, आम्ही राहिलो पाशी घास कुट त्या वाचून। वर्ष श्राद्धा लागतील पाच पक्वान देवन, वर्ष श्राद्धा लागतील पाच पक्वान देवन। कशासाठी आलो देवा काय घडले हातून, कशासाठी आलो देवा काय घडले हातून। तुझ्या नामाचा गजर नाही केला मुखातून, राम नामाचा गजर नाही झाला मुखातून। तरी तुझ्या पाशी देवा एक मागतो मागणे, तरी तुझ्या पाशी देवा एक मागतो मागणे। माझ्या वंशाचे दिवे जगी नातू दे सुखाने, माझ्या वंशाचे दिवे जगी नातू दे सुखाने। यानंतर कालवा गौरव पुरस्कार प्राप्त झालेले कवी मुकुंद ताकाडे यांना विनंती करतो, त्यांनी आपले एक रचना सादर करावी। आपण सोडला टाळेत स्वागत करूया मुकुंद ताकाडे। अक्षर अक्षर कुंभित जातो, शब्द शब्द मी मानले तो। अक्षर अक्षर कुंभित जातो, शब्द शब्द मी मानले तो। सुख दुःखाच्या ज्वालेने शब्द शब्द मी तो जिद्दी ने भारत चलितो शौर्याने, खिंड लढवितो जिद्दी ने भारत चलितो शौर्याने। अपमानाचे क्षण जरी आनंदाने मिळून येतो, सुख दुःखाच्या ज्वालेने काळीज माझे जाणून येतो। रोज मस्तकी विचार दाटे, रस्त्यावरती काटीच काटे। रोज मस्तकी विचार दाटे, रस्त्यावरती काटीच काटे। हृदयामध्ये घेऊन त्यांना जीवन माझे तो सुन घेतो, सुख दुःखाच्या ज्वालेने काळीज माझे जाणून घेतो। वादळ येते भेटायला, दुःख तयाच्या जोडीला। वादळ येते भेटायला, दुःख तयाच्या जोडीला। निश्चय करतो समोर जातो, अन त्याच्याशी लढून येतो। सुख दुःखाच्या ज्वालेने काळीज माझे जाणून घेतो। तोल मनाचा घासलेला मी जरासा कोसळलेला, तोल मनाचा घासलेला मी जरासा कोसळलेला। सर्वसातून जनांच्या जगणे थोडे वेचून घेतो, सुख दुःखाच्या ज्वालेने काळीज माझे जाणून घेतो। काय करावे कसे करावे, काय करावे कसे करावे, नित्य नीती प्रश्न पडावे। काय करावे कसे करावे, नित्य नीती प्रश्न पडावे। कर्तव्याचे उत्तर मगनी संस्काराने चालून घेतो, सुख दुःखाच्या ज्वालेने काळीज माझे जाणून घेतो। अक्षर अक्षर
शब्द शब्द मी मान्ये को, शब्द शब्द मी मान्ये